हेलो स्टूडेंट्स, टुडे वी सी अ वन मोर इम्पॉर्टंट टॉपिक फ्रॉम द फर्स्ट सेमिस्टर. ओके, तर पहिल्या सेमिस्टरमधले आपले दोन चॅप्टर टीचिंग करायचे राहिलेले आहेत, तर मी आज ते घेणार आहोत. त्यातला आपला पहिला चॅप्टर राहिलेला होता तो आहे कॉइन्स अँड नोट्स. ओके, सेवन्थ नंबर चॅप्टर कॉइन्स अँड नोट्स. ओके, सो लेट्स सी अबाउट द कॉइन्स अँड नोट्स. ओके, कॉइन्स अँड नोट दीज आर करन्सी. ओके, दीज आर अवर करन्सी रुपीज. ओके, म्हणजे आपण हे आपले कॉइन्स अँड नोट्स आपण कशासाठी यूज करतो, व्यवहारात आपलं चलन म्हणून आपण ते कॉइन्स अँड नोट्स यूज करतो. ओके, सो टू इन दिस चॅप्टर वी लर्न हाऊ टू एक्सचेंज द बिग कॉइन्स अँड नोट्स फॉर अ स्मॉलर वन्स. ओके, सो चेंज म्हणजे सुट्टे. तर जे बिग म्हणजे मोठे कॉइन्स आहेत, मोठ्या नंबरचे कॉइन्स किंवा नोट्स आहेत, ते लहान नंबरच्या कॉइन्स अँड नोट्समध्ये त्यांचं चेंज कसं करायचं, म्हणजे सुट्टे कसे करायचे, ते हे आपण बघणार आहोत. ओके, सो द फर्स्ट इज द चेंज फॉर 1 रुपी. ओके, सो एव्हरी वन नो द 1 रुपीज कॉइन. तर 1 रुपीजचं कॉइन आपण त्याच्यापेक्षा लहान कॉइनमध्ये कसं चेंज करू शकतो. आता 1 रुपीजच्या कॉइनपेक्षा छोटं कॉइन कुठलं आहे, 50 पैशाचं कॉइन आहे. ओके, सो वी कॅन चेंज द 1 रुपी इंटू 50 पैसे. ओके, 2 50 पैसेज कॉइन. ओके, 2 कॉइन्स ऑफ 50 पैसे मॅक्स. ओके, 1 50 पैसे कॉइन, दिस इज अ 1 अँड दिस इज अ 2, 2 कॉइन्स ऑफ 50 पैसे वी मेक अ 1 रुपीज. आलं लक्षात, 50 50 पैशाची दोन नाणी जर घेतली तर आपल्याला 1 रुपयात होतो आपला. ओके, 1 रुपयाचं नाणं होतं ना. ह्याच्यापेक्षा वेगळा आपण चेंज काय करू शकतो का, नाही आहे. फक्त 1 रुपी कॉईन आणि सगळ्यात लहान कॉईन कुठलं आहे, 50 पैशाचं कॉईन आहे, त्याच्यापेक्षा लहान कॉईन्स नाहीत. म्हणजे आपण 1 रुपयाचं जर चेंज करायचं असेल, आपल्याला 1 रुपीचं कॉईन जर सुट्टं करायचं असतील, तर आपण फक्त एकच टाईपनी 50 50 पैशाची दोन नाणी या पद्धतीनंच ते चेंज करू शकतो. नाव द चेंज फॉर 2 रुपीज कॉईन. ओके, तर 1 रुपीजच्या कॉईनपेक्षा मोठं कॉईन कुठलं आहे, 2 रुपीजचं कॉईन आहे. तर आता आपण 2 रुपीजचं कॉईन कुठल्या कुठल्या पद्धतीने चेंज करू शकतो बघा. इन अ स्मॉलर वन, म्हणजे 2 रुपीज कॉईनपेक्षा लहान कॉईन्समध्ये आपण त्याचे सुट्टे करू शकतो. सो वी गेट व्हेन वी टेक अ 4 कॉईन्स ऑफ 50 पैसे. व्हेन वी टेक 4 कॉईन्स ऑफ 50 पैसे वी मेक अ 2 रुपीज. बघा, 50 पैसे 50 पैसे 50 पैसे 50 पैसे, हाऊ मेनी कॉइन्स, 4 कॉइन्स. व्हेन वी गेट अ 4 50 पैसे कॉइन्स वी मेक अ 2 रुपीज. वे 50 प्लस 50 1 रुपीज, अँड 50 प्लस 50 1 रुपीज, अँड 1 रुपीज प्लस 1 रुपीज 2 रुपीज. इट मीन्स व्हेन वी गेट अ 4 50 पैसे कॉइन्स वी मेक 2 रुपीज. देन वी कॅन चेंज द 2 रुपीज कॉइन इन टू 2 कॉइन्स ऑफ 1 रुपीज. ओके, 2 1 रुपीज कॉइन्स. ओके, 1 प्लस 1 2 रुपीज. ठीक आहे, आपण 2 1 1 रुपयाचं कॉइन जर घेतलं तर ते सुद्धा 2 रुपये होतात टोटल. देन वी कॅन चेंज द 2 रुपीज कॉइन इन टू 1 1 रुपी कॉइन अँड 2 50 पैसे कॉइन. ओके, 1 and this 50 plus 50 1 rupees, and 1 plus 1 again 2 rupees. So we can change this 2 rupees coin into 1 1 rupee coin and 2 50 paise coins. Okay, तर हे 2 रुपये आपण अशा 3 पद्धतीनं चेंज करू शकतो, म्हणजे सुट्टे करू शकतो. ओके, एक तर आपण 50 पैशांचे 4 कॉइन्स घेऊ शकतो, म्हणजे 2 रुपये होतात, किंवा 1 1 रुपयाचे 2 कॉइन्स घेऊ शकतो, किंवा आपण 1 रुपयाचं 1 कॉइन आणि 50 50 पैशाचे 2 कॉइन्स ओके घेतले तर आपल्याला टोटल 2 रुपीज होतात. याच्यापेक्षा वेगळे कुठल्या पद्धतीने आपण चेंज करू शकतो का, नाही. आपण हे एवढ्याच पद्धतीने हे 2 रुपयाचे कॉइन्स चेंज करू शकतो. ओके, नाव लेट सी हाऊ वी कॅन चेंज द 5 रुपी कॉइन. ओके, द 5 रुपी कॉइन इज अ बिगर दॅन 2 रुपीज कॉइन. 2 रुपीजच्या कॉइनपेक्षा 5 रुपीजचं कॉइन बिगर आहे. तर आपण बघा, हे 5 रुपीजचं कॉइन
एक तर आपण त्याचे 1 1 रुपीजमध्ये चेंज करू शकतो. ओके, तर 1 1 रुपीजचे किती कॉइन्स घेतले पाहिजेत की तेवढे कॉइन्स घेतल्यावर 5 रुपीज होतात. बघा, 1 2 3 4 5. व्हेन वी गेट अ 5 1 रुपीज कॉइन, व्हेन वी गेट 5 1 रुपीज कॉइन्स, वी वी कॅन मेक 5 रुपी. ओके, म्हणजे 1 1 रुपीजचे जर 5 कॉइन्स असतील आपल्याकडे, तर आपल्याकडं 5 रुपीज होतील टोटल. म्हणजे आपण 5 रुपी, ह्या एका 5 रुपी कॉइन्स आपण 1 1 रुपीजच्या कॉइनमध्ये चेंज करू शकतो. ओके, ऑर जर आपल्याकडं 1 1 रुपीजचे कॉइन नसतील, तर आपल्याकडं 2 रुपीजचे 2 कॉइन आणि 1 रुपीजचा 1 कॉइन. ओके, बघा, 2 रुपी हे 5 रुपीज कॅन वी कॅन चेंज इन टू 2 रुपीज 2 कॉइन्स अँड 1 रुपीज 1 कॉइन. ओके, सो 2 कॉइन्स ऑफ 2 रुपीज अँड 1 कॉइन ऑफ 1 रुपी. ओके, और 1 1 रुपी कॉइन अँड 2 2 रुपी कॉइन मेक्स हाऊ मेनी? 5 रुपीज. 2 प्लस 2 4 अँड 4 प्लस 1 5 रुपीज. और वी कॅन चेंज इट इन टू 10 5 5 पैसे कॉइन्स. ओके, 5 पैसे, नॉट रुपीज. जर आपण 50 पैसे कॉइन, 50 पैसेचे कॉइनच्या जर आपण किती कॉइन्स घेतले, 10 कॉइन्स घेतले, तर आपल्याला टोटल किती होतात? 5 रुपीज होतात. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10, व्हॅन वी टेक 10 50 पैसे कॉइन्स, वी मेक अ 5 रुपीज. ओके, और व्हेन वी हॅव टू चेंज द 5 रुपी कॉइन, वी हॅव टू टेक अ हाऊ मेनी 50 पैसे कॉइन्स? 10 50 पैसे कॉइन. जर आपल्याला 5 रुपयाचे सुट्टे करायचे असतील 50 50 पैशामध्ये, तर किती कॉइन्स घ्यावे लागतील? 10 कॉइन्स घ्यावे लागतील. ओके, नाव द 10 रुपीज कॉइन, द चेंज फॉर अ 10 रुपी कॉइन. ओके, 10 रुपीज आर बिगर दॅन 5 रुपीज, तर 5 रुपीजपेक्षा कुठलं मोठं बिगर कॉइन आहे? 10 रुपीज. तर 10 रुपीजचं कॉइन आपल्याला त्याच्यापेक्षा स्मॉलर कॉइन्समध्ये आपल्याला चेंज करायचं आहे. तर बघा, आता 50 पैसे कॉइन. ओके, तर 10 रुपीज व्हायसाठी वी हॅव टू टेक हाऊ मेनी 50 पैसे कॉइन्स? 10 रुपये जर आपल्याला चेंज करायचे आहेत 50 पैसे कॉइनमध्ये, किंवा आपल्याला समजा आपल्याला 10 रुपये तया 50 50 पैशाचे 10 रुपये व्हायसाठी आपल्याला किती 50 पैसे कॉइन घ्यावे लागतील? बघा, ज्यावेळी आपण 10 कॉइन्स घेतो 50 पैशाचे, तर किती रुपये होतात? 5 रुपीज होतात. ओके, व्हॅन वी टेक अ 10 कॉइन्स ऑफ 50 पैसे, वी मेक अ 5 रुपीज. इट मीन्स ज्यावेळी आपल्याला 10 रुपीज करायचे टोटल, तर आपल्याला किती कॉइन्स घ्यावे लागतात? घ्यावे लागतील 20. व्हेन वी गेट अ 20 कॉइन्स ऑफ 50 पैसे, वी मेक अ 10 रुपीज. आलं लक्षात? 50 पैशाचे ज्यावेळी आपण 20 कॉइन्स घेऊ, त्यावेळी 10 रुपीज होतात. किंवा 10 रुपीज जर आपल्याला चेंज करायचे असतील 50 पैशामध्ये, तर आपल्याला 20 कॉइन्स घ्यावे लागतील 50 पैशाचे. ठीक आहे, त्यानंतर 1 रुपीज कॉइन, व्हेन वी हॅव टू चेंज द 10 रुपीज कॉइन इन टू 1 रुपीज कॉइन, वी हॅव टू टेक हाऊ मेनी 1 रुपीज कॉइन? वी हॅव टू टेक 10 कॉइन्स. ओके, आपण 1 रुपीजचे किती कॉइन्स घ्यावे लागतील आपल्याला? 10 कॉइन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, 1 1 1, हाऊ मेनी टोटल? 1 प्लस 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, टोटल किती होणार? 10 रुपीजचं कॉइन होणार. आलं लक्षात? व्हेन वी टेक अ 10 कॉइन्स ऑफ 1 रुपीज, वी मेक अ 10 रुपीज. नाव 2 रुपीज कॉइन. ओके, आता 2 रुपीजचे कॉइन्स किती घेतल्यावर 10 रुपीज होतील? ओके, सो वी हॅव टू टेक अ 5 2 रुपीज कॉइन्स. ओके, व्हॅन वी टेक अ 5 कॉइन्स ऑफ 2 रुपीज, वी गेट टोटल 10 रुपीज. ओके, म्हणजे किंवा 10 रुपीज जर आपल्याला चेंज करायचे असतील 2 रुपीजच्या कॉइनमध्ये, तो सो वी हॅव टू 5 2 रुपीज कॉइन्स. ओके, किती कॉइन्स पाहिजेत? 5 5 2 10. नाव 2 रुपीज कॉइन्स अँड 1 रुपीज कॉइन्स. आता 10 रुपीजच कॉइन आपल्याला चेंज करायचं आहे. ओके, काही 2 रुपीजचे कॉइन्स घ्यायचे आहेत आणि काही 1 रुपीजचे कॉइन्स घ्यायचे, तर आपण
कुठल्याही पद्धतीने घेऊ शकतो. व्हॅन वी टेक अ 2 2 रुपीज कॉइन्स, किती होणार? 2 कॉइन्स ऑफ 2 रुपीज किती होणार? टोटल रुपीज 4 रुपीज होणार. आणि मग उरलेले आपल्याला 1 रुपीजचे कॉइन घ्यायला लागतील, किती? 6 कॉइन्स. ओके, व्हॅन वी टेक अ 2 कॉइन्स ऑफ 2 रुपीज देर आर टोटल 4 रुपीज. ओके, अँड वी हॅव टू टेक 6 कॉइन्स ऑफ 1 रुपीज. ओके, सो टोटल 4 + 6 हाव मेनी? 10 रुपीज होणार. किंवा आपण जर 4 कॉइन्स ऑफ 2 रुपीज घेतले, जर आपण 2 रुपीजचे 4 कॉइन्स घेतले, तर 1 रुपीजचे किती कॉइन्स घ्यावे लागतील? 10 रुपीज व्हायला. ओके, 4 × 2 = 8 रुपीज अँड 2 कॉइन्स ऑफ 1 रुपीज, म्हणजे 4 कॉइन्स ऑफ 2 रुपीज अँड 2 कॉइन्स ऑफ 1 रुपीज घ्यायला पाहिजे, म्हणजे टोटल किती होणार? 10 रुपीज. फॉर एक्झाम्पल बघा, 2 रुपीजचे जर आपण सपोज 4 कॉइन्स घेतले, ओके, 2 2 हे आहे 2 रुपीजचे कॉइन्स, किती आहेत? 4 कॉइन्स. टोटल किती रुपीज झाले बघा? 2 + 2 = 4, 4 + 2 = 6 अँड 6 + 2 = 8 रुपीज झाले. मग आता 10 रुपीज व्हायला हाऊ मेनी रुपीज आर लेस? किती रुपीज कमी पडतात? 2 रुपीज. ओके, सो वी हॅव टू टेक 2 कॉइन्स ऑफ 1 रुपीज. 2 + 2 = 4, 4 + 2 = 6, 6 + 2 = 8, 8 + 1 = 9 अँड 9 + 1 = 10 रुपीज. टोटल 2 रुपीज. म्हणजे व्हेन वी टेक 4 कॉइन्स ऑफ 2 रुपीज अँड 2 कॉइन्स ऑफ 1 रुपीज वी कॅन मेक 10 रुपीज. ओके, नाव 5 रुपीज कॉइन्स, वी हॅव टू टेक 2 कॉइन्स ऑफ 5 रुपीज. ओके, 5 रुपीजचे 2 कॉइन्स घेतले की 10 रुपीज होणार. ओके, 5 + 5 = 10 रुपीज. आलं लक्षात? तर या पद्धतीनं वी कॅन चेंज द बिगर कॉइन्स इन टू स्मॉलर वन्स. ओके, म्हणजे बिगर कॉइन्स आपण स्मॉलर कॉइन्समध्ये आपण चेंज करू शकतो. नाव वी हॅव टू स्टॉप हिअर अँड सी अगेन इन नेक्स्ट व्हिडिओ विथ अवर रिमेनिंग पार्ट ऑफ दॅट चॅप्टर. बाय, सी यू.